सीमोल्लंघनाच्या शमी वृक्ष परिसराला पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी पाहणी करून प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. मंगळवारी दसरा अर्थात विजयादशमी आहे. या निमित्ताने सीमोल्लंघनासाठी भक्तगण मोठ्या संख्येने चार हुतात्मा पुतळा परिसरात असलेल्या शमी वृक्ष परिसरात येतात. या जागेची पाहणी सोमवारी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी केली. या प्रसंगी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालिका प्रशासनाला आवश्यक त्या सोयीसुविधा देण्याच्या सूचना पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी केल्या. तसंच नागरिकांनी शांततेत सीमोल्लंघन मिरवणुका काढाव्यात असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध यांनी केलं. माननीय पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्याच्या सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे. त्या मिरवणुकी मार्गाची आज माननीय सरांनी पाहणी केली. त्याप्रमाणे इथं नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यासमवेत पाहणी करून योग्य त्या सूचना देऊन सोयी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या सिटी हॉटेलसमोरचं जे गेट आहे ते नागरिकांनी येण्यासाठी वापरावं आणि बाहेर जाण्यासाठी सावजी हॉटेलचं बाजूचं जे गेट आहे ते एक्झिट गेट म्हणून वापरावं बाहेर जाण्यासाठी. आणि सर्वांनी शांततेत मिरवणूक काढून पोलिसांना प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन करतो.